हेलो एवरीवन, वेलकम टू डीपीपी 2 सॉल्यूशन ऑफ द टॉपिक मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करतोय पास्कल्स लॉ, त्याचे ऍप्लिकेशन, प्लस सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. म्हणजे सरफेस टेन्शनचे काही थिअरॉटिकल क्वेश्चन आपण डिस्कस करणार. सो गाईज, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऍप्लिकेशन ऑफ पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉचं कोणतं ऍप्लिकेशन नाहीये, बरोबर. सो जर तुम्ही टेक्स्टबुक बघितलं असेल तर पास्कल्स लॉचे ऍप्लिकेशन दिले, पास्कल्स लॉचे ऍप्लिकेशन दिलेले. सो कोणते कोणते आहेत ते? हायड्रॉलिक ब्रेक्स, हायड्रॉलिक लिफ्ट, हायड्रॉलिक प्रेस. कोणतं ऍप्लिकेशन नाहीये? एरोडायनॅमिकचा काही संबंधच नाहीये. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट. फॉर अ सरफेस मॉलिक्युल, मॉलिक्युल ऑन द सरफेस, तुम्ही मॉलिक्युलर थिअरी डिस्कस केली असेल. तीन मॉलिक्युलची स्टोरी, एक असतो सरफेस वरती, एक असतो मध्ये कुठेतरी, आणि एक असतो आत, पाण्याच्या आत, लिक्विड मध्ये, ठीक आहे, फ्लुइड मध्ये. देन सरफेस वरच्या मॉलिक्युल मध्ये काय असतं त्यांनी विचारलंय, तर देअर इज नेट डाऊनवर्ड फोर्स. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस. तुम्ही बघितलं असेल ना, त्याच्यावरती नेट डाऊनवर्ड फोर्स हा ऍक्ट होत असतो, आणि म्हणूनच सरफेस टेन्शनमुळे सरफेसवर हे फ्लुइड हे फ्लॅट बनतं, बरोबर, कारण त्याच्यावरती नेट डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट होत असतो. सो त्यामुळे लिक्विड सर्फेस हा फ्लॅट बनतो. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस. इन अ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स द लिक्विड मॉलिक्युल ऍट इट्स सेंटर. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय? स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज अट्रॅक्टेड बाय अदर मॉलिक्युल्स इन द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे समजा हा मॉलिक्युल आहे आणि हा त्याचा एक स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे ही त्याची रेंज आहे टू अट्रॅक्ट द अदर मॉलिक्युल्स. सो ही जर रेंज प्रत्येक डायरेक्शनला तुम्ही बघितली तर ती एवढी रेंज असणार आहे, आणि त्या डायरेक्शनला घेऊन तुम्ही एक इमॅजिनरी स्पियर ड्रॉ करू शकता, आणि तो इमॅजिनरी स्पियर म्हणजे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. तुम्ही थेअरीमध्ये पाहिलं असेल, राईट. सो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज अट्रॅक्टेड बाय मॉलिक्युल ऍट इट्स सेंटर, अट्रॅक्टेड बाय अदर मॉलिक्युल्स इन द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. सो जे बाकीचे मॉलिक्युल आहेत आजूबाजूचे, त्यांच्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समुळे सेंटरचा जो मॉलिक्युल असतो तो अट्रॅक्ट होतात ना, सो ते एकत्र येतात. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉईस. इफ ऑल द एक्सटर्नल फोर्सेस ऑन लिक्विड ड्रॉप आर इलिमिनेटेड. लिक्विड ड्रॉप आहे, हा आहे लिक्विड ड्रॉप, त्याच्यावरती एक्सटर्नल जे फोर्सेस ऍक्ट होत आहेत ते सगळे इलिमिनेट केले, ठीक आहे. देन द शेप ऑफ लिक्विड ड्रॉप, शेप ऑफ लिक्विड ड्रॉप विल बी डिटरमाइन ओनली बाय. शेप ऑफ लिक्विड ड्रॉप आपण कशावरनं काढू शकतो, तर आताच आपण सेकंड क्वेश्चन मध्ये बघितलं होतं की लिक्विडचा सरफेस हा फ्लॅट बनतो, कारण का, त्याच्यावरती सरफेस टेन्शनमुळे नेट डाऊनवर्ड फोर्स सरफेस वरती ऍक्ट होतो. सो हा जो शेप आहे तो कशावरून आपण डिटरमाइन करू शकतो, सरफेस टेन्शनवरून. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉईस. फ्रॉम द फॉलोइंग फिगर द करेक्ट ऑब्झर्वेशन. करेक्ट ऑब्झर्वेशन कोणतं असेल? ए ऑप्शन काय आहे, द प्रेशर ऍट द बॉटम ऑफ द टँक इज ग्रेटर. प्रेशर ऍट बॉटम ऑफ द टँक इज स्मॉलर. सी इज द प्रेशर डिपेंड्स ऑन द शेप ऑफ द कंटेनर. आणि डी काय दिले? डी ऑप्शन गायब आहे इथून. सो इथं डी ऑप्शन होता जो होता करेक्ट, कारण का, हे दोन वॉटर टँक आहेत, बरोबर. आता दोघांमध्ये प्रेशर कोणाच्या कमी जास्त असेल असं त्याने विचारले, बरोबर. सो प्रेशर ऍट एम आणि प्रेशर ऍट एन, बरोबर. सो आपण मागच्याच सेशनमध्ये बघितलं होतं प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, एच रो जी. सो ऍट सेम डेप्थ, ऍट जर आपण डेप्थ सेम ठेवली तर प्रेशर सेम असतं. सो इथं दोन्हीची हाईट तर सेम दिसते, डेप्थ तर सेम आहे, सो प्रेशर सेम राहणार आहे. सो प्रेशर ऑप्शन डी काय होता तो चुकून माझ्याकडून एडिट करताना गायब झालाय. सो डी काय होता, द प्रेशर ऍट बॉटम ऑफ टँक एम इज इक्वल टू प्रेशर ऍट बॉटम ऑफ टँक एन. दिस इज अ करेक्ट चॉईस, बरोबर. सो चुकून हा ऑप्शन डी माझ्याकडून गायब झाला. स्मॉल ड्रॉपलेट्स आहेत ऑफ लिक्विड आर युजली मोर स्पेरिकल इन शेप. स्मॉल जे लिक्विड ड्रॉप्स असतात ते स्पेरिकल असतात दॅन द लार्जर ड्रॉप. लार्जर ड्रॉप कसे असतात रे, तुम्ही नॉर्मली जर बघितलं असेल तर असे असतात बऱ्यापैकी, बरोबर. सो हे असे लार्जर ड्रॉप बनतात, ठीक आहे. बिकॉज असं का होतं, कारण हा जो लार्जर ड्रॉप आहे त्याचा वेट जास्त आहे,
वेट एम जी त्याचा जास्त असणार आहे स्मॉलर ड्रॉप पेक्षा, सो त्याच्यावरती नेट डाउनवर्ड फोर्स हा जास्त ऍक्ट होतो. जेव्हा तो वरून असा खाली पडत असेल, तुम्ही रेनी सीझन मध्ये बघितलं असेल, जेव्हा ड्रॉप वरून खाली पडतात तेव्हा असे बल्ज होतात ते, कारण का त्यांचं वेट जास्त असतं, सो त्यांच्यावरती नेट डाउनवर्ड फोर्स जास्त ऍक्ट होतो, त्यामुळे त्याचा शेप असा बनतो. आणि जर तुम्ही खाली एखादा पाण्याचा थेंब पडलेला बघितला तर तो ऍज इट इज आहे ना, कारण त्याच्यावरती वेलॉसिटी होत नाहीये, वेलॉसिटी ऍक्ट होत नाही. सो स्मॉलर ड्रॉप्स हे नॉर्मली स्पेरिकल असतात दॅन लार्जर ड्रॉप्स, कारण त्याच्यावरती ते जास्त जड असतात, राईट. सो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी प्रीडॉमिनेट्स, ह्याच्यावरती ग्रॅव्हिटीचा फोर्स हा प्रीडॉमिनेट करतो दॅन फोर्स ऑफ टेन्शन. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉईस. नेक्स्ट क्वेश्चन, मर्क्युरी डज नॉट स्टिक, मर्क्युरी आहे डज नॉट स्टिक टू वूड, हे वूड आहे असं समजा, ठीक आहे, ऑर ग्लास. इट इंडिकेट्स कोहेसिव्ह फोर्स, कोहेसिव्ह फोर्स काय असणार आहे, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू का झिरो विचारले, बरोबर. सो त्यांनी काय सांगितलंय, ही जी मर्क्युरी आहे ती या वूडवर चिकटत नाही. वूड किंवा ग्लास जर त्याला आपण असं फेकून मारलं वूडवरती किंवा ग्लासवरती तर ते चिकटून बसत नाही. असं का होतं, कारण कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय असतो, मॉलिक्युल मॉलिक्युल मधला फोर्स, म्हणजे मर्क्युरी जो आहे हा मॉलिक्युल, तर या मर्क्युरी मर्क्युरी मधला फोर्स, त्यांच्यातला इंटर त्यांच्यातला फोर्स, बरोबर. सो हा जो मर्क्युरीचा मॉलिक्युल आहे तो ह्याच्यावर चिकटत का नाही, कारण ह्यांच्यातला फोर्स, मर्क्युरीच्या मॉलिक्युल मॉलिक्युल मधला फोर्स हा एवढा स्ट्रॉंग आहे की ते ह्या वूडला अट्रॅक्टच करत नाही, त्यामुळं ह्यांच्यातला फोर्स जास्त असल्यामुळे ह्यांच्यात कोहेसिव्ह फोर्स जास्त असतो. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय रे, मॉलिक्युल मॉलिक्युल मधला फोर्स, सेम मॉलिक्युल मधला फोर्स, मर्क्युरी मर्क्युरी मधला फोर्स. सो ह्यांच्यातला फोर्स एवढा स्ट्रॉंग आहे की ते त्याला अट्रॅक्टच करत नाही, त्यामुळे कोहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन ऍडेसिव्ह फोर्स. सरफेस टेन्शन ऍक्ट, सरफेस टेन्शन कुठं असतं रे, सरफेस टेन्शन इज ओनली ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड, फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. सरफेस टेन्शन इज ड्यू टू, सरफेस टेन्शन कोणामुळे असतं, आपण आताच बघितलं होतं, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स असतो, बरोबर. सो सेम टाइपचे मॉलिक्युल एकमेकांना धरून ठेवतात. तुम्ही थेअरी लेक्चरमध्ये पाहिलं असेल, वरती हे मिनिमम मॉलिक्युल्स असतात जे एकमेकांना धरून ठेवतात. सो त्यांच्यामध्ये कोणता फोर्स असणार, कोहेसिव्ह फोर्स, कारण का हे सगळे सेम मॉलिक्युल आहेत. आणि आपण आताच बघितलं होतं मॉलिक्युल मॉलिक्युल मधला फोर्स इज कोहेसिव्ह फोर्स. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉईस. मॅक्सिमम डिस्टन्स अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर इफेक्टिव्ह इज कॉल्ड, काय म्हणतो रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, द डायमीटर ऑफ टू पिस्टन्स, दोन पिस्टन आहेत त्यांचा डायमीटर एक आहे D1 इज इक्वल टू 5, D2 आहे 25, ठीक आहे. फोर्स इज अप्लाइड ऑन स्मॉलर पिस्टन, स्मॉलर पिस्टन कोणता आहे, D1 वाला स्मॉलर पिस्टन, त्याला आपण F1 म्हणूया, तो किती आहे 20. द फोर्स एक्झर्टेड ऑन लार्जर पिस्टन, त्याला F2 म्हणूया, किती येईल विचारले. सो आपण बघितलं होतं पास्कल्स लॉ मध्ये, पास्कल्स लॉ काय होता रे, जर आपण दोन समजा हे असे बिकर घेतले, एक मोठा आहे आणि एक छोटा बिकर, ठीक आहे, दोन्ही मध्ये सेम फ्लुइड दोन्ही मध्ये आहे, ठीक आहे, हे फ्लुइड आहे. आणि समजा ह्याच्यावरती आपण एक फोर्स लावला, तर ह्याच्यावरती जेवढं प्रेशर ऍक्ट होणार आहे तेवढंच प्रेशर ह्याच्यावरती ऍक्ट होतो. सो इथून जर आपण त्याला पुश केलं तर तेवढंच प्रेशरनं तो वरती जाणार, दॅट इज पास्कल्स लॉ. कारण का दोन्ही मध्ये आपण डेप्थ सेम ठेवतो, हे फिगर थोडी मी वर खाली केले कारण इथं आपण डेप्थ सेम ठेवणार आहे, जसं आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं होतं. सो ही अशी आपण डेप्थ सेम ठेवणार आहे दोन्ही फिगरची, सो त्यामुळे प्रेशर सेम ऍक्ट होतो दोन्ही वरती, प्रेशर हे सेम असतं. सो प्रेशर सेम असल्यामुळं फॉर्म्युला काय बनतो रे, याचा प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स अपॉन एरिया. सो F1 upon A1 इज इक्वल टू F2 upon A2, हा फॉर्म्युला बनतो पास्कल्स लॉचा, बरोबर. सो F1 आपल्याला माहिती आहे किती आहे, 20 आहे, अपॉन A1 म्हणजे काय, पहिल्याचा एरिया. सो पिस्टनचा एरिया काय असतो रे, एरिया इज पाय आर स्क्वेअर, पण आपल्याला इथे डायमीटर आहे. सो आर ला आपण D/2 लिहू शकतो, सो त्याचा स्क्वेअर इज D²/4. सो A1 काय येणार, पाय D1² म्हणजे 25/4, बरोबर, इज इक्वल टू F2 किती आहे, F2 आपल्याला काढायचा आहे, A2 काय येणार, पाय D2² इज 25×25/4, बरोबर. सो पाय गेला, 4 ला 4 गेला, 1×25 ला 1×25 गेला, F2 इज 20×25 सॉरी 500. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस.
इन हायड्रॉलिक प्रेस स्मॉल एफ आणि कॅपिटल एफ फोर्स ऍक्ट केले, बरोबर, हॅविंग डायमीटर स्मॉल डी आणि कॅपिटल डी. देन एफ बाय एफ काय विचारले, आपण आताच फॉर्म्युला बघितला होता, एफ वन बाय ए वन, एफ वन बाय ए वन इज इक्वल टू एफ टू बाय ए टू, बरोबर. सो एफ वन किती आहे, स्मॉल एफ अपॉन ए वन, ए वन काय असतो रे, एरिया पाय डी स्क्वेअर बाय फोर, पाय डी स्क्वेअर बाय फोर. सो पाय स्मॉल डी स्क्वेअर बाय फोर इज इक्वल टू एफ टू काय, कॅपिटल एफ, ए टू काय येणार, पाय कॅपिटल डी स्क्वेअर बाय फोर. एक दोन गायब, एफ बाय एफ स्मॉल एफ बाय कॅपिटल एफ काय बनणार, स्मॉल डी स्क्वेअर बाय कॅपिटल डी स्क्वेअर. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस. द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल ऑन द फ्री सर्फेस ऑफ लिक्विड काय असते, सर्फेस वरती पोटेन्शियल एनर्जी मॉलिक्यूलची काय असते, मॅक्सिमम. म्हणूनच ते वरती मिनिमम मॉलिक्युल राहतात ना, वरती काय असतात, मिनिमम मॉलिक्युल असतात, कारण का त्यांची पोटेन्शियल एनर्जी जास्त असते, त्यामुळे ते वरती राहतात. ज्यांची कमी आहे ते खाली निघून जातात, ते केक करत खाली निघून जातात, आणि त्यामुळेच आपल्याला हा स्ट्रेट फ्लॅट सर्फेस मिळतो. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉईस. द मॉलिक्युल ऑन द लिक्विड सर्फेस एक्सपिरियन्सेस, आपण काय बघितलं होतं, आताच बघितलं होतं, एक्सपिरियन्सेस नेट डाउनवर्ड फोर्स, दॅट इज ऑप्शन नंबर ए, नेट इनवर्ड फ्रॉम लिक्विड मॉलिक्युल इन साइड द लिक्विड. ए पिस्टन क्रॉस सेक्शनल एरिया आहे 10^-2, एरिया आहे 10^-2 मीटर स्क्वेअर, यूज इन हायड्रॉलिक प्रेस टू एक्झर्ट फोर्स 100 न्यूटनचा, फोर्स आहे 100 न्यूटन. द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द अदर पिस्टन विच सपोर्ट लॉरी ऑफ मास, आता एक अदर पिस्टन आहे ज्याचा मास, दुसरं पिस्टन ज्याचा मास आहे 2000 kg, तर त्याच्यावरती, तर त्याचा एरिया काय असेल असं त्यांनी विचारले. द क्रॉस सेक्शनल एरिया, बरोबर, एरिया काय असेल त्यांनी विचारले. ह्या एरियाला ए वन म्हणूया, ह्या एरियाला ए टू म्हणूया, ह्या फोर्सला एफ वन म्हणूया. आता हा एफ टू कसा काढायचा, कारण आपण फॉर्म्युला बघितला होता पास्कल्स लॉ, एफ वन बाय ए वन इज इक्वल टू एफ टू बाय ए टू, एफ टू बाय ए टू, बरोबर. सो सो एफ टू कसा काढायचा, एफ वन तर आपल्याला माहिती आहे, जर ए टू काढायचा असेल तर आपल्याला एफ टू पण माहित पाहिजे. सो एफ टू कसा काढणार आपल्याला माहिती आहे, फोर्स इज इक्वल टू मास इन टू जी, बरोबर. सो एम किती आहे, 2000 इंटू जी इज 10, सो 2×10^4 इज एफ टू, बरोबर. सो आता सगळं माहिती आहे, काढू शकतो. एफ वन किती आहे, 100 अपॉन ए वन इज 10^-2 इज इक्वल टू एफ टू किती आहे, 2×10^4 2×10^4 अपॉन ए टू आपल्याला काढायचा आहे. हा 10^2 वरती गेला, किती बनेल, पहिला 10^2 प्लस खालचा 10^2 म्हणजे 10^4 इज इक्वल टू 2×10^4 अपॉन ए टू, गायब झाले. ए टू इज 2, ए टू हा 2 येणार आहे, पण तो 2 पेक्षा कमी येणार आहे, कारण का आपण जी ला 10 घेतलं होतं, पण जी हा 10 पेक्षा थोडा कमी असतो, सो हा 2 पेक्षा, आन्सर 2 पेक्षा थोडं कमी येणार आहे. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, रेशो ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल टू पॉइंट्स इन अ हायड्रॉलिक प्रेस इज, क्रॉस सेक्शनल एरियाचा रेशो ए वन बाय ए टू इज 1/15. फाइंड द फोर्स दॅट शुड बी अप्लाइड ऑन द नॅरो पिस्टन टू ओव्हरकम, नॅरो पिस्टन म्हणजे काय, लहान पिस्टन वरती किती फोर्स ऍक्टिव्ह होईल, लहान फोर्स कोणता असणार आहे, ज्याचा एरिया लहान आहे त्याच्यावरती लहान फोर्स असणार. सो एफ वन आपल्याला काढायचा आहे, एफ वन आपल्याला काढायचा आहे. नॅरो पिस्टन फोर्स दॅट शुड बी अप्लाइड ऑन नॅरो पिस्टन टू ओव्हरकम फोर्स ऑफ 120 न्यूटन ऑन बिगर पिस्टन, बिगर पिस्टन वरती किती आहे, एफ टू वरती 120 न्यूटन आहे, कारण का त्याचा एरिया जास्त आहे ना, ए टू आहे 15 आणि ए वन आहे 1, बरोबर, रेशो दिलाय. सो रेशोच्या प्रमाणात ते मोठे लहान असणार आहेत. सो आपल्याला फॉर्म्युला माहिती, एफ वन बाय एफ टू इज ए वन बाय ए टू, बरोबर. सो एफ वन आपल्याला काढायचं आहे, एफ टू इज 120, ए वन बाय ए टू 1/15 15, एट झा एफ वन आला 8, ऑप्शन नंबर डी आला करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, द ऑपरेटिंग प्रिन्सिपल ऑफ अ हायड्रॉलिक लिफ्ट, आपण आताच बघितलं होतं कशाचं ऍप्लिकेशन आहे, पास्कल्स लॉचं. लिक्विड फिल्म ऍट द सर्फेस बिहेव एज, लिक्विड फिल्म सर्फेस वरती काय बिहेव करते, स्ट्रेच्ड मेम्ब्रेन, म्हणूनच इन्सेक्ट पळतात ना त्याच्यावर. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉईस. हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये फोर्स दिलेत एफ वन आणि एफ टू, ठीक आहे, ऑन द स्मॉलर पिस्टन अँड लार्ज पिस्टन हॅव्हिंग रेडिया, रेडिया आहे आर वन आणि आर टू रिस्पेक्टिवली. देन
फॉर्म्युला माहित होता आपल्याला एफ वन बाय ए वन, मी त्याला असं लिहितो एफ वन बाय एफ टू इज ए वन बाय ए टू, बरोबर. सो एरियाला आपण काय लिहू शकतो रे, आपण मगाशीच बघितलं होतं, आपण मगाच्याच न्यूमरिकल मध्ये बघितलं होतं, एरियाला आपण काय लिहू शकतो पाय डी स्क्वेअर बाय फोर, पण तिथे रेडियस दिले. सो एरियाला आपण डायरेक्टली पिस्टनचा एरिया काय असतो, पिस्टनचा एरिया इज पाय आर स्क्वेअर. सो पाय आर वन स्क्वेअर अपॉन पाय आर टू स्क्वेअर, बरोबर. सो पायला पाय केला, काय विचारलंय त्यांनी, एफ वन बाय एफ टू, एफ वन बाय एफ टू इज आर वन स्क्वेअर बाय आर टू स्क्वेअर. सो सो एफ टू इज आर टू स्क्वेअर बाय आर वन स्क्वेअर इन टू एफ वन. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट. फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड बिहेव लाईक स्ट्रेच्ड मेम्ब्रेन, आपण आता इक्वेशन सॉल्व्ह केलं होतं, अँड टेन्स टू अज्युम स्मॉलेस्ट पॉसिबल एरिया ड्यू टू, कशामुळे स्मॉलेस्ट पॉसिबल एरिया कशामुळे असतो रे, कोहेसिव्ह फोर्स मुळे. कारण का, सर्फेस वरती सेम मॉलिक्युल्स असतात आणि सेम मॉलिक्युल्स मधला फोर्स असतो कोहेसिव्ह फोर्स, आणि त्यामुळेच वरती मिनिमम मॉलिक्युल्स असतात, मगाशीच सांगितलं होतं. सो फोर्स कोणता असतो मॉलिक्युल मॉलिक्युल मधला, कोहेसिव्ह फोर्स. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट. सो गाईज, दीज आर द 20 क्वेश्चन्स जे आपण सॉल्व्ह केलेत बेसिक्स ऑफ सर्फेस टेन्शन वरती आणि काही थोडेफार पास्कल्स लॉ वरती. सो काही डाऊटफुल असतील, काही रॉंग केला असेल कॅल्क्युलेशन, तर तुम्ही कमेंट सेक्शन वरती कळवू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये, टिल देन थँक्यू सो मच.